राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे गाडी झाली चक्क तीन वेळा पलटी कराड येथील एकाचा मृत्यू बापाला वाचवण्याचा मुलाचा आटोकाट प्रयत्न मात्र डोळ्यासमोरच झाला वडिलांचा मृत्यू इतर चार जण जखमी घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर महामार्गावरील खड्ड्यांमुळे चार चाकी पलटी झाली आणि बापाला जीव गमवावा लागला येथील मुजावर कॉलनीतील वसीम सय्यद असे मृत्यू झालेल्या बापाचे नाव आहे तर हुजेपा सय्यद असे जखमी मुलाचे नाव आहे वसीम सय्यद हे तीन प्रवाशांसह आपल्या वर्षीय हुजेपाला घेऊन त्यांच्या चारचाकी वाहनाने गावी निघाले होते पुणे सातारा महामार्गावरील कापूरहोळ उड्डाण पुलावर खड्डा चुकवताना एक दुचाकी समोर आल्याने त्यांनी ब्रेक दाबला यामुळे जायलो कार पलटी झाली तिने तीन पलट्या खाल्ल्या मोठा आवाज आल्याने शेजारील पंपावरील प्रशांत सुके मनोज कोंडे व इतर प्रवाशांनी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले व उपचारार्थ दाखल केले उपचारापूर्वीच वसीम सय्यद यांचा मृत्यू झाला होता यावेळी पंधरा वर्षीय हुजेपा वडिलांचा प्राण वाचवण्यासाठी अल्लाकडे दुवा करत होता मात्र त्याच्या डोळ्यासमोरच वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला हुजेपा यांच्यासह जावेद इनामदार शेरोनिसा इनामदार शाहरुख मुजावर अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड